लंपी रोगाचे नियंत्रण असेल सुयोग्य, तिथेच नांदेल पशुधनाचे आरोग्य. लंपी स्किन डिसीज हा चर्मरोग अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. लंपी स्किन डिसीज हा आजार विषाणूजन्य आहे. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. हा रोग गाय, बैल, म्हैस, रेडे, वासरे आणि पारडे या जनावरांना होतो. या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो. पशुपालकांनो, या रोगाची लक्षणे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या रोगात सुरुवातीस भरपूर ताप येणे, अंगावर 10 ते 15 मिलीमीटर व्यासाच्या गाठी येणे, डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे, तोंड, नाक आणि डोळ्यात व्रण निर्माण होणे, डोळ्यातील व्रणामुळे दृष्टीबाधित होणे आणि तोंडातील व्रणामुळे चारा चघळण्यास त्रास होणे, पाणी आणि चारा खाणे बंद होणे, दूध उत्पादनात कमी होणे, काही जनावरांना पायावर सूज येऊन लंगडणे आणि गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे. चला तर जाणून घेऊया या रोगाचा प्रसार कसा होईल. गोचिळ, चिलटे, डास आणि चावणाऱ्या माशांद्वारे, बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष स्पर्शाने, दूषित चारा व पाण्याच्या वापरामुळे, बाधित जनावरांच्या व्रणामधून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव आणि वीर्यातून. जनावरांना या रोगापासून वाचविण्यासाठी पशुपालकांना एक नियम लक्षात ठेवायचा आहे. पशुधनाचे स्वास्थ्य बिघडवतात माशा आणि डास. परिसर स्वच्छ ठेवून करा त्यांचा सर्वनाश. बाधित जनावराला निरोगी जनावरांपासून तात्काळ वेगळे करावे. कोणत्याही संभाव्य रोगी जनावराला निरोगी जनावरांच्या कळपात येण्यास बंदी करावी. या रोगाची लक्षणे जर जनावरांमध्ये दिसत असतील तर याबाबतची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून द्यावी. बाधित आणि निरोगी जनावरांना एकत्रित सराव कुरणामध्ये सोडण्यास बंदी करावी. गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड किंवा फिनाइल या रसायनांची फवारणी करावी. जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास कीटक आणि गोचिळ यांचे नियंत्रण होते. गावामध्ये तसेच गोठ्यामध्ये कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे. रोगाच्या नियंत्रणासाठी डास, माशा, गोचिळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती येणार असतील तर सर्वप्रथम त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. साथीचा आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री करू नये. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे. लंपी रोगाचे नियंत्रण असेल सुयोग्य, तिथेच नांदेल पशुधनाचे आरोग्य.